मनसेच्या भोंग प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने नाशिक पोलिसांना दणका दिला असून बहुचर्चित भोंग आंदोलन प्रकरणात सरकारवाडा पोलिसांनी नोटीस बजावलेल्या मनसे 7 कार्यकर्त्यांच्या तडीपारीच्या आदेशाला कोर्टाने स्थगिती दिली आहे. हनुमान चालीसा लावण्यासाठी आलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. शहरातील शांतता भंग होऊ नये म्हणून मनसेच्या 7 पदाधिकारी कार्यकर्त्यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली होती. मात्र अखेर न्यायालयाने त्यांच्या तडीपारीच्या आदेशाला स्थगिती देत तडीपारी रद्द केली आहे. सचिन भोसले, मनोज घोडके, सत्यम खंडाळे, अमित गांगुर्डे, संतोष कोरडे, निखिल सरपोतदार आणि संजय देवरे अशी त्या मनसे कार्यकर्त्यांची नावे आहे. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.